हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज आपण बनवणार आहोत साउथ इंडियन स्टाइल नारळाची चटणी। चला तर मग साहित्य पाहूयात। इथे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे खोवलेलं, आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कांदा घेतला आहे। हा कांदा साउथ इंडियन कांदा म्हणून ओळखला जातो, साउथ इंडियन ऑनियन म्हणून, किंवा याला सांबार ऑनियन असंही म्हणतात। दोन लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, फोडणीसाठी मोहरी आणि कढीपत्ता। एका मिक्सरच्या भांड्यात आपण ओलं खोबरं घेऊयात। त्याच्यात तुम्हाला आवडेल असंप्रमाणे तिखट घालू शकता तुम्ही, कमी जास्त। हिरवी मिरची आणि दोन लसूण पाकळ्या आलं, आणि चवीपुरते मीठ पण टाकायचे आहे यातच। हा कांदा नसेल तर तुम्ही साधा कांदा थोडासा प्रमाणात वापरला तरी चालेल। नारळाची चटणी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनते, पण ही अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला आज सांगते। ही अशी चटणी बनवली तर ही ओरिजिनल पद्धत आहे साऊथ इंडियनची। याच्यात थोडे पाणी घालून आणखीन एकदा चांगलं बारीक हे वाटून घेऊयात। आता हे वाटून घेतलेलं आहे, आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। एका बाउलमध्ये काढून घेऊन याच्यात तुम्हाला जेवढे पाणी हवे आहे, म्हणजे आवश्यकतेनुसार पाणी घालून ही चटणी थोडीशी पातळ करून घेऊयात। अशा प्रकारे आता आपण फोडणीची तयारी करूयात। इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यात तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यात मोहरी टाकायची आहे। मोहरी आणि कढीपत्ता या दोनच, आणि सुक्या लाल मिरच्या वापरल्या तर आणखीनच चवेल। आत्ता माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी टाकत नाही आहे, पण तुम्ही टाकू शकता। आणि ही फोडणी आता आपण चटणीमध्ये ओतायची आहे। तर अशा प्रकारे साऊथ इंडियन अगदी सोपी आणि साधे पद्धतीची ही नारळाची चटणी तयार आहे। डोसा किंवा इडली यासोबत तुम्ही खाऊ शकता। तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।